नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ट्रॅकमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण नंबर सिरीज हा सीसॅटचा एम पी एस सी सी जी एल आणि बँकिंग पी ओसाठी परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असा आपण टॉपिक पाहणार आहोत. तर नंबर सिरीज म्हणजे नेमकं काय? तर या घटकामध्ये असे सिरीज दिलेली असते ज्याच्यामध्ये एक प्रकारचा समान संबंध दिलेला असतो, एक पॅटर्न दिलेला असतो. तो पॅटर्न आपल्याला ओळखून गाळलेले पद निवडायचे असते किंवा शोधायचे असते. एक आपल्यासमोर एक उदाहरण दिसते, 4, 8, 12, 16 टिंबटिंब आणि 24. तर हा पर्याय आपल्याला पर्यायामधून दिलेल्या पर्यायामधून उत्तर शोधायचं असतं. आपण जर नीट पाहाल तर 4, 8, 12 चारचा फरक आहे, तर 16 आणि येणाऱ्या संख्येमध्ये पण चारचा फरक असणार आहे. त्याचं उत्तर असणार आहे तुमचं 20. तर हे एक साधारणतः उदाहरण होतं. आपण पुढचे डिटेल प्रश्न जे असणार आहेत एक्झाममध्ये येणारे असे प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आज आपण फक्त बेसिक नंबर सिरीजचं बेसिक समजून घेणार आहोत. तर मूळ संख्या ज्या आहे त्या प्राईम नंबर अशा संख्या की ज्या संख्येला त्या आणि एक संख्येनं भाग जातो. समसंख्या म्हणजेच ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 अशा संख्या येतात त्या झाल्या समसंख्या. विषम संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 अशा संख्या येतात त्या झाल्या विषम संख्या. समसंख्येवरती कसे प्रश्न येऊ शकतात? तर समसंख्ये आणि ते शोधायचे कसे, आपल्या लक्षात कसे येणार? तर 14, 12, 38 आणि 24 तुम्ही जर व्यवस्थित त्याचा गॅप पाहाल तर 14 आणि 22 8 गॅप आहे आणि पुढच्या ज्या 2 संख्या 38 आणि 46 त्याच्यामध्येही 8 गॅप आहे. तर मधल्या संख्येमध्ये 22 आणि जी संख्या आहे आपल्याला शोधायची आहे तिच्यामध्ये पण 8 गॅप असायला हवा. तर अशी संख्या शोधायची पर्यायामधून जिच्यामध्ये आणि तिच्या पाठीमागच्या किंवा पुढच्या संख्येमध्ये 8 फरक असला पाहिजे. तर अशी संख्या आहे 30. तुम्ही जर व्यवस्थित ही सिरीज पाहाल तर सिरीजच्या शेवटच्या अंकामध्ये 2, 4, 6, 8 आणि 0 अशी संख्या येईल, म्हणून ही झाली समसंख्या श्रेणी. अशाही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, चुकीचा पर्याय निवडा. दिलेली श्रेणी असते, सिरीज असते, त्याच्यामध्ये पण सगळे पर्याय जे आहेत तर ते समसंख्येचे दिलेले असतात. परंतु जो मधला फरक जो आहे दोन अंकामधला जो फरक आहे तुम्ही पाहाल तर 12 आणि 24 मधला 12 फरक आहे, 24 आणि 36 12 फरक आहे, 36 आणि पुढची जी येणारी संख्या आहे तिथं पण 12 फरक यायला हवा होता, परंतु इथं 46 दिलेला आहे. तर हे उत्तर चुकीचं आहे. चुकीचा पर्याय तुमचा असणार आहे पर्याय क्रमांक 4, 46. पुढे आपण पाहूया मूळ संख्या. मूळ संख्या अशा संख्या की ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येनं भाग जातो. तर तुम्ही पाहाल तर इथं एक सिरीज दिलेली आहे, 7, 11, 13 नंतर जो संख्या येणार आहे मूळ संख्या येणार आहे असेल ती 17 असणार आहे, म्हणून तुमचा ऑप्शन क्रमांक 2. तर या मूळ संख्या आपल्याला नेहमी लक्षात पाहिजे. सर्वात छोटी मूळ संख्या जर विचारली तर 1 आणि सर्वात मोठी विचारली तर आपण सांगू शकत नाही किती मोठी असू शकते. आणि हाय लेवलचे प्रश्न तर तुम्हाला पाहिजे अशाही प्रकारचे येऊ शकतात, जसे की 3, 7, 17, 31 याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित सिरीज पाहाल तर 3 नंतर येणारी मूळ संख्या जी आहे ती 7 आहे. 3 नंतर जी येणारी संख्या आहे ती 5 आहे आणि 5 नंतर 7 येते. या 2 संख्येमध्ये 5 जी संख्या तुमची होती तर ती 5 संख्या दिसत नाही, म्हणजे 1 संख्या मधली गाळलेली आहे यांनी. 7 आणि 17 मधल्या 2 मूळ संख्या ज्या आहेत त्या गाळलेल्या आहेत, ज्या की 11 आणि 13. 17 आणि 31 3 मूळ संख्या गाळलेल्या आहेत, त्या कुठल्या? 19, 23 आणि 29. 31 आणि पुढची जी संख्या येणार आहे म्हणजेच ती जे आपलं ऑप्शन उत्तर असेल ते आहे ऑप्शन क्रमांक 4, 53. 31 आणि 53 4 ज्या मूळ संख्या आहेत त्या गाळलेल्या आहेत. तर त्या 4 मूळ संख्या आपल्याला माहीत पाहिजेत त्या कुठल्या आहेत. तर 31 नंतर येणारी मूळ संख्या आहे 37, त्यानंतर येणारी आहे 41, त्यानंतर आहे 43 आणि त्यानंतर जी आहे ती 47 आणि 47 नंतर येणारी मूळ संख्या आहे ती 53, म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 4, 53. पुढची जी सिरीज आहे ती विषम संख्या श्रेणी. विषम संख्या श्रेणीमध्ये एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 अशा संख्या आलेल्या असतात. तुम्ही ही सिरीज जर पाहाल 11, 13, 15,
15 नंतर येणारी जी संख्या विषम संख्या असेल ती 17. तर अशा संख्या परीक्षेमध्ये आल्यानंतर आपल्याला सोडवण्यासाठी अतिशय सोपे असतात. या पॅटर्नवरचे आपले मार्क कधीही जाऊ शकत नाही हातामधून. तुम्ही दुसरी सिरीज पाहाल तर 3, 7, 11, 15, 15 नंतर या दोन्हीमधला जर 2 अंकामधला जर गॅप बघाल, 2 संख्येमधला गॅप बघाल तर तो 4 आहे. तर म्हणून आपलं येणारं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4, 19. पुढे पाहूया आपण तर फरक श्रेणी म्हणजेच डिफरन्स श्रेणी. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये बऱ्याच दिसतात. तर याच्यामध्ये तुम्ही पाहाल तर एक उदाहरण दिलेलं आहे 200, 192, 184. म्हणजे ही संख्या मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे कमी कमी होत चाललेली आहे. तर 200, 200 आणि 192 मधला जर तुम्ही फरक काढाल तर फरक जो आहे तो एक मिनिट आपण पाहू शकतो आपण इथे फरक. तर 200 आणि 192 मधला फरक आहे तो 8 आहे. परत तुम्ही 192 आणि 184 मधला फरक काढाल तर तोही 8 आहे. सॉरी 192 आणि 184 मधला फरक काढाल तर 8 आहे. आणि पुढची जी संख्या येणार आहे 184 नंतर जी संख्या येणार आहे त्याच्यामधला पण फरक 8 असणार आहे. मी 184 मधून 8 वजा केले तर उत्तर तुमचं येणार आहे 176. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे 176. पुढची सिरीज बघाल तर तुम्ही 305, 264, 223, 182. आता तुम्ही यात पाहाल तर डिफरन्स तुम्हाला लवकर समजणार नाही, तर मोठा डिफरन्स आहे. अशा प्रकारची उदाहरणं जी असतात ते वेळेमध्ये खूप वेळ जातात आपली. तर एक सिरीज तुम्हाला एक 2 संख्यामधला जर संबंध लक्षात आला तर तुम्ही डायरेक्टली उत्तर काढू शकता. याच्यामध्ये 305 आणि 264 मध्ये जर फरक तुम्ही काढाल तर याच्यामधला फरक जो आहे तो 41 फरक आहे. 41 डायरेक्टली तुम्ही 182 मधून जर 41 मायनस कराल तर तुमचं येणारं उत्तर जे आहे ते 141 असणार आहे. आपला ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढचं उदाहरण घेऊया आपण. हे जरा थोडं हाय लेवलचं आहे आणि अल्टरनेटिंग सिरीज, याला दुसरा ऑप्शन पण आपण नाव देऊ शकतो अल्टरनेटिंग सिरीज. तुम्ही पाहाल 6, 7, 9, 9 इथं तर तुम्हाला कुठं फरक दिसत नाही आहे. तर तुम्ही म्हणाल की हे तर फरक श्रेणीचं किंवा डिफरन्स सिरीजचं उदाहरण नाही, हे वेगळंच कुठलं तरी. तर याला हे डिफरन्स सिरीजचंच उदाहरण आहे, त्यालाच दुसरं आपण नाव देऊ शकतो की अल्टरनेटिंग सिरीज. तर तुम्ही नीट व्यवस्थित पाहाल तर याच्यामध्ये 6 आणि 9 याच्यामधला फरक तुम्ही पाहाल तर हा फरक आहे 3. 7 आणि 9 याचा फरक आहे 2. म्हणजे एक अल्टरनेट नंबर दिलेला आहे त्यांनी. तर पुढे जर तुम्ही तेच सुधारलं 9 आणि 12 मध्ये परत 3 फरक येणार, 9 आणि परत पुढची जी संख्या येणार आहे तर इथला फरक जो येणार आहे 2, म्हणजे 9 नंतर 2 तुम्ही ॲड केलं तर तुमचं उत्तर येणार आहे 11. पर्याय क्रमांक 1, 11 हे उत्तर बरोबर आहे. पुढचं उदाहरण पाहूया आपण. पुढची श्रेणी पाहूया पटीतील श्रेणी म्हणजेच मल्टिपल श्रेणी. इथं तुम्हाला ही जी संख्या असते ती छोटी संख्यापासून मोठ्या संख्येपर्यंत जी संख्या आपली सिरीज दिलेली आहे ती अतिशय वेगानं वाढलेली दिसेल. जसं की इथं तुम्हाला उदाहरणामध्ये दिसतंय 6, 6 नंतर 12, 12 नंतर 36, 36 नंतर तुम्हाला डायरेक्ट 144 दिलेलं आहे. 144 नंतर पर्याय जर तुम्ही पाहाल पर्यायमध्ये पण छोटी संख्या नाही, खूप मोठी संख्या आहे. तर तुम्ही पाहाल 6 आणि 12 मध्ये काय फरक दिसतो तुम्हाला तर 6 × 2 केलं तर 6 × 2 = 12 येतं. 12 आणि 36 मध्ये काय म्हणजे काय संबंध आहे तर 12 × 3 केलं तर 36 येतं. 36 आणि 144 मध्ये काय फरक आहे तर 36 × 4 केलं तर 144 येतं. म्हणजे तुम्ही जर पाहाल 2, 3, 4 आणि पुढची संख्या 144 × 5 जर तुम्ही केलं तर तुमचं उत्तर येणार आहे ते 720. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. उदाहरण दुसरं आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये जाऊया. 6, 6 चौक 24 परत 24 चौक 96 96 चौक 184 आणि 384 × 4 जर तुम्ही कराल तर तुमचं उत्तर क्रमांक पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. म्हणजे इथं तुम्ही पाहाल तर प्रत्येक ठिकाणी मल्टिपल बाय 4 म्हणजे 4 गुणलेलं आहे. पुढचं उदाहरण घेऊया, हाय लेवल आहे. 1, 1, 2, 6, 24 प्रश्नचिन्ह आणि 300, 720. तर तुम्ही पाहाल तर पहिल्या 2 तर 1 0 फरक आहे, त्यानंतर 1 फरक आहे, नंतर 4 फरक आहे, नंतर डायरेक्टली
18 फरक आहे, एवढा फरक वाढतो. म्हणजे इथं तुम्ही लक्षात घ्यायचं की हा तुम्ही तर लक्षात घ्यायचं आहे की हा मल्टिपल सिरीजचा प्रश्न आहे. तर 1 × 1 तुम्ही कराल तर 1 येतो, 1 × 2 इथं तुम्ही संबंध बघाल तर 1 × 1 1 1 × 2 उत्तर आहे 2 × 3 6 6 × 4 24 आणि 24 × 5 कराल तुमचं उत्तर येणार आहे 120 ऑप्शन क्रमांक 3 120. तर अशा प्रकारे सिरीज येऊ शकते परीक्षेमध्ये. हे सिरीज अतिशय महत्त्वाचे आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि याच्यानंतर आपण पुढचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे याच्यावरती गणितं घेणार आहोत जे की परीक्षेमध्ये विचारले आहेत जुन्या पॅटर्नमध्ये, जुन्या परीक्षे प्रश्नपत्रिकेमध्ये, नंतर जे परीक्षेमध्ये येऊ शकतात अशीही आपण उदाहरणं घेणार आहोत. पुढची सिरीज जी आहे ती भागाकार श्रेणी म्हणजेच डिव्हिजन सिरीज. तर याच्यामध्ये तुम्ही पाल मोठी संख्या दिलेली असते सुरुवातीला आणि ती छोटी बोलते. आणि तुमची गुणाकार सिरीज जी आहे तर त्याच्यामध्ये काय असतं की छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येकडे चढत्या क्रमानं ती संख्या वाढत चाललेली असते. तर त्याच्या उलट भागाकार श्रेणीमध्ये मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे संख्या कमी होत गेलेली असते. तर तिथं पाहाल तर तुम्ही 9000 डायरेक्टली 1800 ही संख्या तुम्हाला दिसते. तर तुम्ही जर 9000 ÷ 5 कराल तर तुमचं उत्तर जे येणार आहे ते 1800 येणार आहे. परत तुम्ही 1800 ÷ 5 कराल तर परत तुमचं उत्तर 360 येणार आहे. म्हणजे इथं काय आहे, प्रत्येक ठिकाणी 5 संख्या येणाऱ्या संख्येला भागलेला आहे. तर 72 ÷ 5 जर तुम्ही कराल तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 14.4 येणार आहे. दुसरी सिरीज सेम तशीच आहे, 15120. त्यानंतर आहे 2160, म्हणजे 15120 ÷ 5 जर तुम्ही कराल तर तुमचं उत्तर येते 2160. त्याच्यामध्ये 2160 ÷ 4 कराल तर तुमचं उत्तर येते 72. तर 72 ÷ 3 कराल, सॉरी काहीतरी चुकता गडबड होते, 2160 ÷ 4 कराल, सॉरी 15120 ÷ 4 कराल तर 2160 येईल. इथे पण तुम्ही 4 ÷ 4 कराल तर 360, इथे पण ÷ 4 कराल तर 18 उत्तर येईल तुमचं ऑप्शन क्रमांक 2. पुढची सिरीज आहे 2400. आता 2400 आणि नंतर पुढची येणारी संख्या पण 2400 आहे. तर 2400 ÷ 1 2400 ÷ 1 2400 ÷ 2 1200 1200 ÷ 3 400 400 ÷ 4 100. अशाही प्रकारचे उत्तरं येऊ शकतात. आणि पुढची जी येणार आहे 100 ÷ 5 तर त्याच्यावर तुमचं उत्तर मिळेल ऑप्शन क्रमांक 3 2 सॉरी 20. पुढची सिरीज पाहूया आपण, घातांकित श्रेणी म्हणजेच n² + सिरीज. त्याच्यामध्ये काय असतं की एखाद्या संख्येचा आपल्याला वर्ग दिलेला असतो, त्याच्यामध्ये प्लस मायनस ही संख्या ॲड करायची असते. आता तुम्ही पाहाल 1 ÷ 1 येईल, 2 ÷ 4 3 ÷ 9 4 ÷ 16 5 ÷ 25 अशा प्रकारे 7 ÷ 49 आणि त्याच्यानंतर जी येणारी संख्या आहे ते 8 ÷ असणार आहे. म्हणजेच 8 ÷ काय असेल तर 64. आता याच्यामध्ये काय झालं आहे, 121 म्हणजेच आहे 11 ÷ इथे 12 ÷ आहे, 144 हा 13 ÷ 169 हा 14 ÷ 196 आणि पुढची जी संख्या येणार आहे ती 15 ÷ ती असेल 225. पुढची सिरीज आहे 10 17 26 37. तर 10 म्हणजे 3 ÷ इथं कसं आहे, 3 ÷
अधिक एक म्हणजेच एन स्क्वेअर प्लस वन, तीनचा वर्ग अधिक एक दहा, तीनचा वर्ग नऊ अधिक एक दहा, चारचा वर्ग सोळा अधिक एक सतरा, पाचचा वर्ग पंचवीस अधिक एक सव्वीस, सहाचा वर्ग सदोतीस छत्तीस अधिक एक सदोतीस, सातचा वर्ग असणार आहे एकोणपन्नास अधिक एक पन्नास. तुमचा ऑप्शन क्रमांक एक पन्नास हे उत्तर बरोबर आहे. आता 224, 195, 168 आता ही घातांकित श्रेणी एन स्क्वेअर मायनस वन. जसं की तुम्ही 15चा स्क्वेअर केला तर 15चा जर वर्ग केला तर 225 येतो, मायनस एक केला तर 224. इथे 195 म्हणजे 14चा जर वर्ग कराल तर 14चा वर्ग 196 मायनस वन 195, 13चा वर्ग 169 वजा एक केलं तर 168, 12चा वर्ग 144 वजा 143, 12 नंतर 111चा वर्ग केला तुम्हाला 121 वजा एक जर केलं तर तुमचं उत्तर येईल 120. घातांकित श्रेणी आता इथं तुम्ही पाहाल 6, 12, 20, 30, 42. तुम्ही जर फरक काढाल तर फरक काढल्यानंतर तुम्हाला कळेल की अरे काही ठिकाणी संख्या वाढत आहेत काही ठिकाणी कमी होत आहेत. तर एका सिरीजमध्ये एका समसंख्येमध्ये किंवा एका पॅटर्नमध्ये त्या संख्या वाढत नाही आहेत. तर तुम्ही व्यवस्थित पाहाल तर 2चा वर्ग केला तुम्ही 2चा वर्ग 4 + 2 = 6, इथं 3चा वर्ग केला 3चा वर्ग 9 + 3 = 12, इथं 4चा वर्ग 4 + 4 = 16 + 4 = 20. म्हणजे ज्या संख्येचा आपण वर्ग करतो ती संख्या जर त्याच्यामध्ये मिळवली तर येणारी संख्या असेल ती ही त्याची सिरीज दिलेली आहे. तर आता ही शेवटची तर इथं तुम्ही पाहाल तर 6 + 36 + 6 = 42 आणि ही येणारी सिरीज जी असेल ती 7 संख्येचा वर्ग अधिक ती संख्या म्हणजे 7 + 7 = 49 + 7 तर क्रमांक 36 उत्तर तुमचं असणार आहे 56 ऑप्शन क्रमांक 3. पुढची सिरीज आहे 34, 47, 62, 69. तर याच्यामध्ये काय झाले 6 वर्ग 36 + 2, 7 वर्ग 49 + 2, 8 वर्ग 64 + 2, 9 वर्ग 81 + 2 आणि 10 वर्ग 100 + 2. तुमचं उत्तर येणार आहे 98. पुढची श्रेणी आहे ती क्यूब श्रेणी म्हणजेच घन घनांकित श्रेणी किंवा घातांकित श्रेणी त्याला म्हटलं तरी चालेल. आता 2चा घन काढला तुम्ही तर तो येतोय 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन त्याचप्रमाणे 216. पुढचा प्रकार जो आहे नंबर सिरीजमधला तो आहे n³ + 1. तर अशामध्ये 4चा घन तुम्ही काढला तर 64 + 1 = 65, 5चा घन 125 + 1 = 126, 6चा घन 216 + 1 = 317, 7चा घन 343 + 1 = 344 आणि पुढची जी संख्या आहे 8चा घन 513 + 1 = 512. तर पुढची गणांकित श्रेणी आहे सेम जसं की आपण बेरीज केली त्याचप्रमाणे आपल्याला त्या घन करून त्या संख्येचा त्या संख्येची वजाबाकी करायची. तुम्ही हे पॉज करून तुम्ही प्रश्न पाहून सोडू शकता. तिकडे वेळ कमी आहे त्यामुळे आपण जरा फास्टमध्ये पुढच्या प्रकार घेतो. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपण पुढच्या लेक्चरपासून डायरेक्टली उदाहरणाला हात घालणार आहोत म्हणजे परीक्षेच्या दृष्टीनं कुठल्या प्रकारची उदाहरणं परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात ते आपण पाहणार आहोत. आणि पुढच्या एक व्हिडिओपासून आपण डायरेक्टली जी मागच्या वेळेस सीसॅटमध्ये जे प्रश्न आलेले आहेत MPSCच्या पेपरमध्ये, SSCच्या पेपरमध्ये किंवा तुमच्या दुसऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये असे प्रश्न आपण पाहणार आहोत आणि त्या प्रश्नांचं आपण उत्तरही त्याच लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा, लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.